एशियन गेम्स में भारत के खिलाड़ियों को मिले कामयाबी पर महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि एशियन गेम्स में 100 पार करने का रिकॉर्ड हकीकत बन गया है। भारत ने जीते 100 से ज्यादा मेडल, उसमें गोल्ड मेडल की संख्या 25 के पार है। साथ ही उन्होंने नागपुर के खिलाड़ी ओजस को शुभकामनाएं देते हुए कहा कि ओजस ने नागपुर के साथ महाराष्ट्र और भारत का नाम बड़ा किया है। कि एक तरफ एशियन गेम्स मध्ये 100 पार हा जो नारा भारताने दिला होता तो नारा खरा ठरलेला आणि 100 पेक्षा जास्त मेडल्स आपल्याला मिळालेले आहेत। गोल्ड मेडल देखील 25 वर आपले गेलेले आहेत। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। विशेषतः ओजसने नागपूरचं नाव हे ज्या प्रकारे मोठं केलं आहे, मी कालच त्याच्या आई वडिलांशी बोललो होतो आणि शुभेच्छा व्यक्त केली होती की 2 मेडल मिळाले, तिसरं देखील त्याला मिळावं। आणि मला अतिशय आनंद आहे की एक प्रकारे नागपूरचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव हे त्यांनी मोठं केलं आहे। या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रातल्या विविध ॲथलीट्सनी अतिशय उत्तम परफॉर्मन्स हा एशियन गेम्समध्ये केलेला आहे। मी त्यांचं आणि भारताच्या सर्व खेळाडूंचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो।